बघा बघा वो बघा बघा कसं बिराड बांधून ठेवलंय हा बघा सगळं गाठुडी गाठुडी बांधून पार बसून बसून कटळा आला हो का यात लेपाटी बिपाटी बांधून ठेवले तिया त्याच्यात कपडे बिपडे झाले दोन चार गोण्या कपडे भांडी आणि त्या तिकडं ईट ठेवली रचून तिकडं तिकडं ईट ठेवली रचून सगळं भरून ठेवलंय बघा पण काय कराव गाडीची वाट बघितली मालकानं सांगितलं होतं सकाळी 8 वाजूच तर गाडी येईल आता वाजल्या किती अजून गाडीचा तपास नाही आता काय नाही बघा आता मस्त बेगी एक झोप काढणार त्याच्या अगोदर काहीतरी बनवते खायला आता गटुड्या अजून मला सोडावं लागतेली ह्यात कपडे भरल्यात ह्यात कपडे भरले ते अजून थोडे राहिले ते भरायचे भांडी आणि ती वापरायचे कपडे भरते ही का नाही ह्यात भरली या ही टिप आहे त्या टिपामध्ये दिवाळीचं भरलंय या सगळं चिवडा बिवडा बनवलेलं कारभार तर कटाळ आधी ईट आणून हिथं रचली तिथली काढली आता तिथं रचली या ईट तर लय आहे कोणी जर नेली का नाही इथनं काय खरंच नाही सुट्टी सुट्टीच नाही एक ईट केवढ्याला आहे माहिती का एक ठोकळा ईट 12 रुपयाला आणि इथं पोहोच करायचा म्हणलं का नाही 16 रुपयाला एक ईट पडते मग विचार करा इथं ठोकळा किती आहे ठोकळा ईट 1000 आहे बराबर आहे का नाही तसं छापर पॅक करून जाणार आहे कारण काय करणार आता ती ईट आहे ते वरंडी वर काय म्हणते वरवंडीच ना वरवंडीसाठी राहिलेले आहे काय नाणीची ही थोडी निघली सगळे मिळून 1000 आहे आता चला तर मी काहीतरी बनवते खायला काय वाट बघून म्हणलं होतं आधी सकाळचा झाला होता नाश्ता म्हणलं आता सकाळी 8 वाजता यायचंय तर म्हणलं 8 वाजता पिकअप यायचं निघायला तर म्हणलं 8 वाजू तर आवरून बसावा मालकाला फोन केला मालक म्हणला 9 वाजूच तर येईल परत म्हणलं जाऊ द्या तासभर कशाला हे करत बसायचं आणि स्वयंपाकाच्या राड्यामध्ये आलीच गाडी तर परत काय लयच राडा राडा उठतोय मग पुन्हा शिरडं बांधून होते परत फोन केला मालक म्हणला अजून तासभर लागल तास 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 म्हणत म्हणत आता 1 वाजून गेले मग म्हणलं शिरडं तर दारात कवर उपाशी मारायचे मग ह्या इथं बांधले ती घरा माग काय खातेल ते खातेल आता शिरडं खातेली पण मला मला भूक लागली आता निघा मला तर काय मला तर वाटतंय काय मला मर्यायचा गोळा उठला का काय कुणाष्ठाव सणासुदीचा असं दमच भरतोय काय काय करावं चला तर काहीतरी करून खाते भाकरी खाते भाकरी पाठदिशीनं होत्या त्या भाकरीनं कालवून होईन पाठदिशीनं आहे का नाही भाताला उशीर लागल आणि भाताच्या नादाला बी लागत नाही मग त्याला लय लागन राडा करायला लय उशीर लागन हाय तर सिलेंडर खोलून ठेवला होता सिलेंडरचं ते रेग्युलेटर पाईप काढून ठेवलं होतं मग परत जोडलं ते आणि ठेवलं होतं तर हाय तेलाचं मिठाचं हाय वर 2-3 भाकरी करते पिल्या काडीचे पीठ कुठे बघा काडीच्या पेट्या बांधून ठेवल्या त्या तर ते तवान थाळ्या इकडं आणि इकडं तवा चला मग करू का स्वयंपाक या तुम्ही पण जेवायला बघू अजून कालवणाचं काय नियोजन नाही तसं भाकरी तर थापते येईल तवा येईल गाडी नाही आली काय करायचं आता बरेच भाऊ बहिणी मला म्हणतात अगं राहत आहे असं तसं काय करणार एवढा पसारा कुठं ठेवते पसारा कुठं ठेवणार नाही घेऊन जाणार आहे हे तर कुणापाशी ठेवणार ना कुणापाशी ठेवू शकत नाही घेऊनच जायला लागतंय सगळं काय मोठी वस्तू म्हणलं तर आपल्याकडे खात्यानं फ्रीजच आहे दुसरं काय मोठं फरक एवढाच आहे की कपडे जास्त झालेत आता ह्या वेळेस आपल्याकडे कपडे जास्त झाले ते कपडे जास्त आहे बाकी काय नाही नवीन काय सुद्धा आलेलं नाही आपल्याकडे फक्त फ्रीज आणि खाट आलेलं आहे आणि एक फॅन आलेला आहे आणि एवढंच आहे जास्त नाही काय पसारा कपडे 2 गोण्या कपडे भरले ते बघा हो का ह्या पोत्यात बी कपडेच आहे ते आणि त्या पोत्यात बी कपडेच आहे ते आणि गोधडी ही हो का त्याच्या त्या गटोड्यात बांधले ते गोधडी गोधड्या
अजून गोदड्या बिल्ले नाही त्या, दोन गोदड्या आहेत आणि तीन रगी आहे त्या मोठ्या मोठ्या अंगावर घ्यायच्या, तेवढंच आहे फक्त. साडीत बांधलं त्या झालं, वायर बियर सगळी काढून गोळा करून ठेवली या, सगळं झालंय, फक्त गाडी यायची राहिली बघा. आता मी स्वयंपाकाला बसून गाडी येईल, मग मी बी काय करणार माहितीये का, स्वयंपाक करता करता उठणारच नाही, नाही उठणार. स्वयंपाक पूर्ण झाल्यावरच उठणार, भांडी घासणार, मग गाडीत बसणार. अर्धा स्वयंपाक सोडून मी अजिबात गाडीत बसणार नाही. मी सकाळी 8 वाजल्यापासून गाडीची वाट बघत बसली. तसं मालक चांगला आहे म्हणा, काय नाही म्हणायचं, दिवसभर कुठलं तर गाडी दारात उभा करून टेन्शन नका घेऊ. मालक मालकीन सगळी चांगले आहेत तिथली, म्हणून आम्ही परत तिथंच कामाला चाललो आहे. बरेच जण म्हणतात कशाला जाते वीटभट्टीवर, मातीचं चिखलाचं काम सोडून दुसरं काय तर काम कर. पण दुसरं काम काय करणार ना, कारण पोरांची सोय होत नाही, बाकी काय तवा. आणि पुण्या मुंबईला येऊन गेला रूम भाडं परवडत नाही, मी आजारी असते, कारभारीचं तर माहितीच आहे तुम्हाला. त्याच्यामुळं उगा वाटतं हातानं हाल कशाला करायचं. आता भट्टीवर गेलं तर रूम फुकाटच भेटते, पाण्याची सोय होते भट्टीवर, फरक एवढंच की काम करायला लागतं. काम केल्याशिवाय तर मार्गच नाही, की जिथं जायला तिथं कामच करावं लागतंय. फुकट कोण देत आहे बसून खायला, कोण नाही देत बसून खायला. आणि तसं पण आता झालंयच की मी इथं आल्यापासून 6 महिने बसूनच आहे की कुठं लागलं काम तर कारभार जायचं कामाला, परत काय इकडून तिकडून मदत झाली. आणि परत भट्टीवर ना आल्यावर परत 6 महिने बसूनच आहे की परत इडभट्टीचं काम संपलं, 8 महिने इडभट्टीचं काम असतं, तेवढं 8 महिने काढायचं आणि मग परत 4 महिने बसूनच आहे. गेल्या वर्षी तेवढं मी आजारी होती म्हणून गेल्या वर्षी 1 वर्ष काम केलं नाही भट्टीचं. मला सवय आहे भट्टीच्या कामाची, नका टेन्शन घेऊ, तो आजारी असते असं तसं. बरंच काय काय कमेंट्स टाकतात, पण तुमच्या कमेंट्स वाचून मला लई भारी वाटतं बरं का. वाटतं बाबा आपली किती काळजी घेतात, नाही आपण त्यांच्या घरदारी गेलो, नाही ते आपल्या घरदारी आले, आपण नाही त्यांना बघितलं, त्यांना आपल्याला नाही बघितलं. पण आपली किती काळजी घेतात, आपल्या लेकरा बाळांची किती काळजी घेतात, आपल्या घरातल्या वस्तूंची सुद्धा काळजी घेतात, आपली लेकरं काय करतात काय नाही त्याची काळजी घेतात. तेवढं लय भारी वाटतं मला. चला मग तरी पण अजून एकदा दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एक कमेंट्स आली मला होती की राधाताई भाऊबीजीचं काय, नाही जात मी कुठं भाऊबीज घेते, तसलं काय करत नाही. गेल्या वर्षी ओवाळलं होतं, ती पण आळंदीला होती. भाऊबीज भाऊ शेजारीच होता माझ्या राहायला, पण भाऊबीजेच्या दिवशी तो कुठं तर फिराय गेला. दुसऱ्या दिवशी बळबळ त्याला ओवाळलं, म्हणलं दिवाळीत हाय, तर तिकडं गेला होता निघून. मग आपल्या श्रीलाच मी गेल्या वर्षी भाऊबीजीला मी श्रीला ऑनलाईनच ओवाळलं होतं. आणि रक्षाबंधनला पण मी कुठं गेली नाही आणि ती तिकडनं आले नाहीत कुणी, पण श्री येऊन गेला रक्षाबंधनला पण. आता मला पण वाटत होतं मी भाऊबीजीला जाव श्रीकडं, पण नाही नाही जावं वाटत होतं, पण वाढदिवस होता ना दोघांचा एकत्र, म्हणून मी गेली होती. आणि म्हणलं सणासुदीचं कशाला तिथं तर राहायचं, म्हणलं आपल्या आपल्या घरी. मग त्यानं काय हाकलून दिलं ना, ते तर म्हणत होता राहा, त्याची फॅमिली सगळी मला राहा म्हणत होती. पण माझी लेकरं बाळ हिथंच होती ना, शेरडं करडं महाग लेकरं होती आपली खाया प्यायची. सणासुदीचं म्हणलं तिथं काय करायचं, म्हणून आले निघून. काय गेले लगेच आज संध्याकाळी म्हणजे सकाळी निघलो होतो आम्ही, निघलो देव रात्र एक रात्र थांबलो तिथं वाढदिवस शेती केला. सकाळी तर 8 वाजता तर निघून आलो आम्ही, म्हणजे तिथं पण नाही एवढं हे झालं. पण त्याला वाटत होतं आम्ही राहावं 1-2 दिवस, पण नाही ॲडजस्ट होत. लेकरं बाळ असल्यावर नाही ना ॲडजस्ट होत. आता लेकरं बाळ म्हणजे हिथं ठेवून गेले म्हणून नाही ते ॲडजस्ट झालं. तर तुम्हाला सांगते मला कमेंट्स पण लेकरं बाळांबद्दल माझ्या लय आल्या त्या, तर तुम्हाला ते पण पुढच्या कमेंटमध्ये सांगते. पण वाटतं कुठं त्यांच्या नादाला लागावं, वाईट कमेंट करणाऱ्या कुठं नादाला लागावं वाटतं. आता पोतभर कांदा असलं त्याच्यातला एखादा कांदा नसला तर आपल्या पोतच्या पोत फेकून काय देत नाही, बरोबर आहे का नाही. त्यामुळं वाटतं तेवढा एक कांदा काढायचा आणि फेकून द्यायचा. वाईट कमेंट केली की त्याला डायरेक्ट ब्लॉक करून टाकायचा, त्याच्या नादाला लागत बसायचंच नाही. कुठं त्याच्यामुळं आपलं तोंड घाण करून घ्यायचं बोलून, बरोबर आहे का नाही. जा दे आता जास्त काय बोलत नाही, मला बी स्वयंपाक करायचा आहे, डोस कभी दुखायला लागलं या काय मग सर्दी झाली यार, ही टॉन्सनच्या गाठी सुजल्या त्या माझ्या हो का, ते दुखत्या त्या. कोण तर काल म्हणत होत की राधा ताय तुझं तोंड कशानं सुजलं यार, काय 2-3 दिवस झोपूनच होती की लय
त्याच्यामुळे ते तोंड सुजल्याने दिसत होतं. बाकी काय नाही, तोंडाला काय झालं नाही माझ्या, झोपून असल्यामुळे झालं तसं. तर चला मग बाय, आता करते स्वयंपाक. हा.